नमस्कार. हॅलो डॉक्टर ऐकरेखनवाद. मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मतिमंदत्व, गतिमंदत्व, ज्याला मेंटल रिटार्डेशन म्हटलं जातं. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझम, ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं, ह्या आजारांचं प्रमाण आपल्याला लहान मुलांमध्ये खास करून वाढलेलं आढळून येतंय. गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांचे मेंदूचे विविध आजार, ज्याच्यामध्ये सेरिब्रल पाल्सी सारखा आजार आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, फिट्स किंवा एपिलेप्सी ज्याला म्हटलं जातं, या विविध आजारांमुळे मतिमंदत्वाचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढलेलं आहे. अर्थातच मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये ह्यासाठी कुठलेही ठोस उपचार हे आत्ता तरी दृष्टीपथात नाही आहेत. आणि म्हणूनच संपूर्ण जग आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून ह्या सर्व उपचारांसाठी किंवा ह्या रोगांवरील उपचारांकडे बघत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी, खास करून लहान मुलांच्या मेंदूच्या आजारासाठी, ज्याच्यामध्ये मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मतिमंदत्व आहे, किंवा ऑटिझम सारखा आजार आहे, स्वमग्नतेसारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मोटर न्यूरॉन डिसीज, किंवा लहान मुलांचे इपिलेप्सी, फिट्सचा आजार, आणि ह्या सर्व आजारांसाठी आज विश्वम चिकित्सा एक प्रभावी उपचार पद्धती ठरत आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आणि ही विषयावरती चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील धन्वंतरी समान असणारे आयुर्वेद पारंगत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नि आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार वैद्यराज. नमस्कार. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज विश्वामृत चिकित्सा हा विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आशेचा किरण ठरलेली अशी चिकित्सा आहे. आपण ह्या अनुषंगाने विश्वामृत चिकित्सालयाची या ठिकाणी एबी बघणार आहोत. आपण जरूर बघू शकता की आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी, मग त्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज, किंवा उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन, किंवा हार्ट अटॅक सारखा आजार असो, किंवा पोटविकार असो, संधिवातासारखा आजार असो, या विविध प्रकारच्या आज आजारांसाठी, दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालय आणि त्यामधले असणारे उपचार हे एक आशेचा किरण ठरलेले आहे. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित आज विश्वामृत चिकित्सा विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आज वरदान आहेच. पण खास करून जो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मतिमंदत्व आणि त्याचप्रमाणे स्वमग्नता, ज्याला ऑटिझम म्हटलं जातं, ह्यासाठी खास करून आज विश्वामृत चिकित्सेकडे आशेचा किरण म्हणून बघितलं जातं. आपण या ठिकाणी बघत आहोत विश्वामृत चिकित्सालयाची एवी. आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार, ह्या खास करून आयुर्वेदाच्या सिद्धांत वरील आधारित असणारे औषधोपचार, पंचकर्म आणि विशेष चिकित्सा हे एकत्रितपणे पुरवले जातात. आणि विश्वामृत चिकित्सालय सध्या पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न या ठिकाणी जरूर विचारू शकता. कार्यक्रमाकडे वळूया. वैद्यराज, आपण सांगितलं होतं आधी, ह्या आधीच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये, की आयुर्वेदाची संकल्पना ही एक आयुषा वेद आहे, म्हणजे आयुष्याचा वेद आहे. आणि त्याचप्रमाणे खास करून म्हणजे जीवन कसं जगायचं हा शिकवणारा हा अशा प्रकारचं हे शास्त्र आहेच. पण लहान मुलांच्या संगोपनामध्ये, म्हणजे आज आपण आजारांविषयी चर्चा करत आहोतच, पण आयुर्वेदात खास करून लहान मुलांची वाढ होत असताना बुद्धिवर्धक औषधांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि बुद्धीविषयी बोलत असताना आयुर्वेदामध्ये धी, धृती, स्मृती अशा तीन प्रकारामध्ये बुद्धीचं वर्णन केलंय. खरोखर एक इंटरेस्टिंग असं हे म्हणूया विवेचन आहे. आयुर्वेदीय संकल्पनेविषयी सर्वप्रथम काय सांगता येईल? असं आहे की मतिमंदत्व आणि स्वमग्नता किंवा ऑटिझम या दोन्ही एंटायरली वेगळ्या फेनॉमिना किंवा कल्पना आहेत. आणि त्याच्यात असं आहे की मतिमंदत्वाचा संबंध हा कसा आहे, गर्भिणी अवस्थेत ज्यावेळेला आई असते त्यावेळेला तिच्या डोहाळे न पुरवलं जाणं, किंवा जन्माला मूल आल्यानंतर त्याला मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं, किंवा काहीतरी जंतूचा संसर्ग जो आहे तो मेंदूला होणं, किंवा इतर जिनेटिक प्रॉब्लेम सुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये येऊ शकतात. खाण्यापिण्यामध्ये गवारीची भाजी जर प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये जास्ती खाल्ली गेली तर त्याचा परिणाम सुद्धा मतिमंदत्वावरती येऊ शकतो. जन्मजात झालेली कावीळ जी आहे त्याचाही परिणाम त्या मुलाच्या मस्तिष्कावरती किंवा मेंदूवरती येऊ शकतो. इतर डेफिशियन्सी किंवा कमतरता जी आहे खाण्यापिण्यातली, किंवा षडरसात्मक आहार जो सांगितलेला आहे तो जर आईनं घेतलेला नसेल तर मग दुधावरती त्याचा परिणाम येऊन मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ होणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीत, आणि त्यामुळे मतिमंदत्व हे होऊ शकतं. मतिमंदत्व म्हटलं की त्या मुलाच्या तोंडातून लाळ गळती आहे, डोळ्यामध्ये कॉन्वर्जन किंवा डायव्हर्जिंग स्क्वीन किंवा तिरळेपणा आहे, त्याच्या हातापायाचा आकार किंवा डोक्याचा आकार हा प्रोपोर्शनमध्ये नाही आहे, अशी बरीच लक्षणं दिसत असतात. पण स्वमग्नतेमध्ये मात्र ह्या पद्धतीची काही उणीव त्या मुलाच्यामध्ये दिसत नाही. ऍपरंटली ते मूल जे आहे ते व्यवस्थित दिसत असतं, परंतु आपण बोलत असताना आपल्या डोळ्याला ते डोळा लावत नाही, आय कॉन्टॅक्ट देत नाही,
किंवा कोणती वस्तू हातात घेतल्यानंतर फिरवणं, बटणांची सतत उघडझाप करणं, अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती ह्या ऑटिझमच्या मुलांच्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येत असतात. कोणती एक गोष्ट आपण जर त्यांना दाखवायला सुरुवात केली तर त्या वस्तूकडे न बघता ही मुलं आपल्या हाताकडे बघणं वगैरे, अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती ऑटिझममध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावर दिसतात. आणि ह्याची कारणं जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हल्ली जे विवाह होतात ते उशिरा होतात, 35 नंतर होतात. आणि 35 नंतरची जर आई असेल तर ऑटिझम होण्याचं प्रमाण हे जास्ती असतं. किंवा लग्न लवकर झाले आणि मुलं उशिरा झाले तरी हे प्रकरण जे आहे ते जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतं. त्याच्याबरोबरीनं जंतुनाशकाची जी आता फवारणी केली जाते, कीटकनाशकांची जी फवारणी केली जाते त्यातनं अन्नातून जो भाग त्या गोष्टींचा आपल्या पोटामध्ये जातो किंवा स्त्रीच्या पोटामध्ये जातो त्याचाही परिणाम याच्यावरती येतो. अॅल्युमिनियम सारख्या भांड्यामध्ये जर अन्न तयार करून खात असेल ती स्त्री तर तिच्या मुलांना ऑटिझम होण्याची शक्यताही भरपूर मोठ्या प्रमाणावरती वाढते. अशी अनंत कारणं या ऑटिझमच्या बाबतीत आहेत. पण हे जिनॅटिक किंवा स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्याशी संबंधित जे काही भाग मेंदू उत्पन्न करणारे आहेत त्याच्या संबंधाने विचार करून जर ह्या आजाराकडे बघितलं तर आधुनिक शास्त्र त्याची उत्तर काढायचा प्रयत्न करत असतं. पण आयुर्वेदाचा विचार हा ह्या पद्धतीने मगाशी सांगितला तसा वेगळा आहे. विषांचा उत्पन्न होणारा परिणाम हा आईच्या पोटावरती होतो, गृहिणी नावाच्या अवयवावरती होतो, आणि त्या गृहिणी किंवा ड्युओडेनमचा जो भाग आहे तिथं मेंदूचं टिश्यू तयार होत असतं. पित्त धराकला जिथं आहे तिथं मज्जाधराकला आयुर्वेदानं सांगितलेली आहे. त्यामुळे मतिमंदत्व असू दे किंवा स्वमग्नता असू दे, आईच्या पोटाची राखणी नीट करणं गर्भिणी अवस्थेमध्ये तरी आणि त्याच्याबरोबरीनं औषधं देणं हे जर केलं तर मुलांना ऑटिझम किंवा मतिमंदत्व येण्याची शक्यताही कमी असते. मला वाटतं एक सुंदर विवेचन सर आपण केलं की गर्भिणीने पोटाची राखण करणं गर्भावस्थेत किंवा म्हणजे मूल गर्भावस्थेत असताना खास करून अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच म्हणजे ॲलोपॅथीच्या औषधांचे विविध दुष्परिणाम आहेत आणि एकंदरीतच आपली जीवनशैली एवढी बदलती आहे, कीटकनाशकांचा वापर, प्रदूषण ह्या सर्वच कारणांमुळे ह्या आजारांचं प्रमाण सध्या गेल्या काही वर्षात वाढलेलं दिसतंय. सर, विश्वामृत चिकित्सालयामध्ये जेव्हा मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्वाचे रुग्ण येतात, ऑटिझमचे रुग्ण येतात, वेगवेगळ्या आजारांचे, फिट्स किंवा एपिलिप्सीच्या सारखे आजारांचे रुग्ण येतात, कशा रीतीने आपण त्यांचं आयुर्वेदी पद्धतीने निदान करता? गर्भिणी अवस्थेत स्त्री असताना जर ती आपल्याकडे आलेली असेल तर या आजारांची पूर्ण कल्पना देऊन आपण गर्भसंस्कार जे असतात ते करत असतो. परंतु मूल जन्माला आलेलं आहे आणि त्या पहिल्या 1-3-4 महिन्यामध्ये लक्षातच येत नाही की हे मूल जे आहे ते ऑटिस्टिक आहे म्हणून. पण साधारण 4 महिन्याचं मूल झाल्यानंतर इन्व्हायटिंग स्माईल म्हणून एक त्याचं जे असतं आपल्याकडे बघून मला घे अशी त्याची भावना जी असते ती ते अभिव्यक्त करत असतं त्याच्या हास्य तून, किंवा स्तनपान करत असताना आईच्या डोळ्याला डोळा देत असतं. असं जर ती मुलं लहान करत नसतील तर त्याच वेळेला त्यांना कॅच करता येतं आणि ती स्वमग्नतेची असण्याची शक्यता असू शकते. तर हे लक्षात जर घेतलं तर मग वैद्याकडे आल्यानंतर त्या रुग्णाची जी नाडी परीक्षा आहे ती तर केली जातेच, पण आईला ह्या संदर्भामध्ये सांगून नंतर मग त्या मुलाला अंगावरती दूध पित असल्याकारणानं आईला आणि त्या मुलाला अशा दोन्ही पद्धतीने आपण ट्रीटमेंट देत असतो. आणि हे होत असताना आपण जी औषधं देतो त्यामध्ये बुद्धिवर्धक औषधं असतात, स्मृतिवर्धक औषधं असतात, एकाग्रतावर्धक औषधं असतात. पण ह्याच्यापेक्षा जास्ती ज्या कारणांच्यामुळे हे ऑटिझम घडलेल्याची शक्यता त्या कपलच्या बाबतीत आहे किंवा त्या मूल आणि आईच्या बाबतीत आहे त्या अनुरोधाने आपण ट्रीटमेंट घ्यायची त्या दोघांची करत असतो. आणि अंगारती जोपर्यंत दूध मूल पितंय तोपर्यंत आईला औषधं चालू राहतात. असं ज्या वेळेला आपण 3 वर्षापर्यंत करतो आणि मूल ज्यावेळा आईच्या अंगारनं सुटतं त्यावेळेला आहारातून काही औषधं जी आहेत ती मुलांना दिली जातात आणि ह्या मुलांच्यामध्ये त्याचा निश्चित चांगला परिणाम येत असतो. सर, पण नाडी परीक्षेची या ठिकाणी क्लिपिंग बघतोय या अनुषंगाने. सर, नाडी परीक्षेचं महत्व खूप आहे विश्वामृत चिकित्सालयात, काय सांगता येईल? नाडी परीक्षा ही नाथ नाडी परीक्षा आहे आपण जी आपल्या दवाखान्यामध्ये विश्वामृतमध्ये करत होती आणि त्याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने नाडी बघितली जाते. रुग्णाचं हृदय आणि वैद्याचं हृदय हे त्या नाडीच्या स्पर्शाने एकत्र होतं आणि त्या मनाची जी कल्पना सांगितलेली आहे आयुर्वेदानी किंवा आत्म्याची जी कल्पना सांगितली ती हृदयामध्ये सांगितलेली आहे. आणि रुग्णाच्या हृदयामध्ये असलेला जो आत्मतत्व आहे किंवा मन जे आहे त्याच्यात उत्पन्न होणारे आभ्यंतर जे भाव आहेत ते त्या नाडीतून वैद्याला समजतात, वैद्याच्या हृदयागर्भी समजतात आणि त्या आजाराचं निदान निश्चित होतं. कुठनं तो आजार उत्पन्न झाला आहे, कशामुळे झालेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट काय करावी या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ती नाडी परीक्षेतनं त्या मिळू शकते. अशी नाथ नाडी परीक्षा हे एक आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. येस, विश्वामृत चिकित्सालयाचं हे एक वैशिष्ट्य आहेच नाथपंथीय नाडी परीक्षा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये खास करून मेंदूच्या आजारांसाठी, लहान मुलांच्या मेंदूच्या आजारांसाठी ज्याच्यामध्ये इपिलिप्सी, फिट सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ऑटिझम किंवा मेंटल रिटार्डेशन, मतिमंदत्वावरती आज विशिष्ट पूर्ण चिकित्सा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पती
वनस्पतींचा वापर आहे, त्याचबरोबरीने पंचकर्मासारख्या औषधांचा वापर आहे, किंवा जलौकाचरण अग्निकर्मासारख्या विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सांचा वापर आहे। आज आपण आता ह्या कार्यक्रमामध्ये पुढे जाणून घेणार आहोत की काय वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा ह्या आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे। आपण त्यांच्या संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या। सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालय आता एक आशेचा किरण ठरत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये हृदयविकारासारखा आजार आहे, पोटविकारांसारखा आजार आहे, संधिवातासारखा आजार असो, या विविध प्रकारच्या आजारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण ठरत आहे। सर, आपण आता कार्यक्रमाच्या पूर्वार्धात निदानाविषयी सांगितलं, वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आज उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, काय आहेत त्या? याच्यामध्ये काही वनस्पती आपण मुद्दा म्हणून इथं आणलेल्या आहेत। तर ही ब्राह्मी नावाची वनस्पती आहे, त्याचाच नीरब्राह्मीण म्हणून दुसरा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक प्रकार जो आहे तोही उपलब्ध आहे। ही वनस्पती हिरवी वापरणं जास्ती इष्ट असतं। हिरव्या वनस्पतीचा रस जर वापरला तर ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं क्लोरोफिलमध्ये, आणि आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जे असतं ते आयर्न असतं, तर ते आयर्न जे आहे ते या मॅग्नेशियम जे आहे ते या आयर्नने रिप्लेस होतं, आणि अशा रक्ताचा पुरवठा ज्यावेळेला आईच्या दुधातून त्या मुलाच्या मेंदूला होईल किंवा मूल ज्यावेळेला हा रस सेवन करेल त्यावेळी त्याच्या मेंदूवरती ह्या औषधाचा डायरेक्ट चांगला परिणाम उत्पन्न होतो। आणि नवीन ब्रेनचं टिश्यू उत्पन्न होण्यासाठी आयुर्वेदाने जे गृहिणी किंवा डिओडेनमवरती परिणाम घ्यायला सांगितलेला आहे तो ह्या वनस्पतीने खूप चांगल्या पद्धतीने करतो। अतिशय मेध्य किंवा बुद्धी वाढवणारी ही वनस्पती आहे, आणि जाण जी आहे ती मुलांची पटापट वाढते। ह्या वनस्पतीच्या चूर्णाचा असा उपयोग होत नाही, पण रसाचा मात्र निश्चित चांगला उपयोग होऊ शकतो। ही वनस्पती आणि त्याच्याबरोबर ही पुनर्नवा म्हणून एक वनस्पती आहे, पुनपुन्हा नवमी आती ती पुनर्नवा असं म्हणते, म्हणजे जी पुनपुन्हा तरुण होते ती वनस्पती म्हणजे पुनर्नवा असं म्हटलेलं आहे। तर आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार असताना तिथं नवीन टिश्यू रिफॉर्म करण्यासाठी आपल्याला ही वनस्पती वापरता येते, म्हणून ही रसायन वनस्पती सांगितलेली आहे। तर दुर्दैवाने असं झालं की आपण तांबडामाठ खातो, राजगिरा खातो, तांदळी खातो, चाकोत खातो, चुका खातो, परंतु ह्या दोन वनस्पती ज्या आहेत त्या भाजी म्हणून पूर्वीच्या काळी वापरल्या जायच्या, आणि ह्या भरपूर मिळतात सुद्धा, पण लोकांनी याची टेस्ट डेव्हलप केलेली नाहीये। तर ती जर करायला सुरुवात केली तर गर्भिणी अवस्थेत ह्या वनस्पती जर खाल्ल्या गेल्या तर मुलांच्या मतिमंदत्व आणि या गोष्टीची शक्यता कमी आहेच, पण तू मुलं बुद्धिमान होणं ही प्रक्रिया जी आहे ती या वनस्पतींच्या भाजींच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते। त्याचा रस ही त्या पद्धतीने वापरणं हे गरजेचं आहे। दुसरं द्रव्य या ठिकाणी हे महत्वाचं, ते म्हणजे ज्योतिषमती म्हणून ही वनस्पती आहे, आणि ज्योतिषमतीचं बी इथं आपण आणलेलं आहे। तर या ज्योतिषमतीच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की ज्योतिषमती कटुतिक्ता सराकप समीरजीत अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धिमतीप्रदा, जे अग्नीलाही चांगलं करणारी आणि जी गोष्ट अग्नीला किंवा भूक वाढवणारी आहे या सगळ्या वनस्पती या बुद्धीला उपयोगी पडतात। तर बुद्धी मांडण्यासाठी ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात ती वापरता येते, आणि वैद्य लोक याचा आवर्जून वापर करत असतात। ऑटिझम आणि मतिमंदत्वाच्या बाबतीत तर ह्याचा विचार आपल्याला करायला लागतो। याच्या बरोबरीनं शिरोपिचू किंवा शिरोधारा आणि त्याच्याबरोबरीनं डोक्याला काही मूर्ण तेलं जी सांगितली आहे मूर्णी तेलं ती वापरणं हे सुद्धा आपण या आजाराच्या बाबतीत करत असतो, आणि त्याचा परिणाम मतिमंदत्व आणि ऑटिझमसाठी खूप चांगला येत असतो। जलौकाचरणाचा सुद्धा सर ह्याच्यामध्ये वापर होतो का? खूप छान उपयोग होतो त्याचा। जलौकाच्या बाबतीत असं आहे की जलौकामुळं एक स्क्वेअर फूटच्या अंतरातलं रक्त जे आहे ती जरूर जी आहे ती शोषून घेत असते, जे अशुद्ध रक्त येते। अग्रेसरवती दूषित हा असं एक सूत्र आहे। पहिल्यांदा जी रक्त घेते ती घाणच रक्त घेते। रक्त आणि पित्त याचा आश्रयाशी संबंध आहे, दोघं एकमेकाच्या जवळ राहत असतात, आणि या पित्ताची उत्पत्ती जी आहे किंवा तयार होण्याचं प्रॉडक्शन जे आहे ते आपल्या गृहिणीच्या आसमंतामध्ये किंवा जिथं यकृत आणि पॅनक्रियाज किंवा अग्न्याशय ज्याला आपण म्हणतो संस्कृतमध्ये ते लागलेल्या अशा पोटाच्या ठिकाणी होत असतं। तर त्याचा परिणाम म्हणून मेंदूची वाढ चांगल्या पद्धतीने होणं 3 वर्षापर्यंतच्या मुलांची, आणि मतिमंदत्वाचा जो परिणाम आलेला आहे किंवा ऑटिझमचा जो परिणाम आलेला आहे मेंदूच्यावरती तो उत्तम पद्धतीने काढण्यासाठी आपण जलौकाचरण करत असतो। आता आपल्याला इथं टीव्हीवरती ते बघायला मिळतं। तर ती जळू जी आहे ती काकीस्थानावरती म्हणजे जिथं शेंडी ठेवली जाते त्या ठिकाणी लावली जाते, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या डीएनए आरएनए स्ट्रक्चरवरती कंट्रोल करणारी गोष्ट कोणती आहे असं आत्ताच्या संशोधनात असं लक्षात आलं की ते काकीस्थान जे सांगितलं योगशास्त्रामध्ये तिथं ती रचना आहे। तर शरीरामध्ये उत्पन्न होणारे हे जिनॅटिक डिसऑर्डर जे आहेत त्याच्यासाठी हा आशेचा किरण आहे अशा पद्धतीने जळू लावणं आहे, आणि त्याच्यावर जर पथ्य पाळलं पंचकर्म केलं तर त्याचा अतिशय अप्रतिम फायदा होत असतो। हा ह्याच्या बरोबरीनं पुन्हा आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं सांगू इच्छितो मी, ती म्हणजे काही गोष्टींचं धारण करायला सांगितलं आहे आयुर्वेदाने, म्हणजे गेंड्याचं शिंग आहे किंवा सोनं आहे ते अंगावरती धारण करायला पाहिजे, किंवा काही वनस्पती आहे त्याच्यामध्ये आपल्याला रुद्राक्ष असं सांगता येईल, किंवा संज्ञास्थापन गण म्हणून एक सांगितलेलं आहे, त्याच्या वनस्पती ज्या आहेत त्या जर शरीरावरती धारण केल्या गेल्या तर त्याचा परिणाम हा बुद्धिश्रुती एकाग्रतेवरतीसाठी खूप चांगला होतो, आणि त्याच्या
त्याचबरोबरीनं ऑटिझमच्या मुलांसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. महत्वाचं असं आहे की हे याचा परिणाम होतो का, हे अंगारे दुपारी किंवा अंधश्रद्धा नाहीये. समजा एखाद्या जनावराला खुऱ्या रोग झाला तर करंजाचं पाळ जे आहे ते त्याच्या गुडघ्याला लावण्याची पद्धत आहे, किंवा वावडिंग जी आहे ते जर त्याची धुरी तयार केली किंवा ठेवलं तर त्याच्या आजूबाजूला जंतू जे आहे ते वाढत नाहीत, बॅक्टेरिया येऊ शकत नाहीत. इपिझिओटॉमी नावाचं जे ऑपरेशन आपण करतो, स्त्रियांना ज्यावेळेला डिलिव्हरी होत असते त्यावेळेला जो कट घेतला जातो, त्यासाठी हे प्रयोग झालेले आहेत आणि संशोधन झालेलं आहे की तिथं वावडिंगाची जर धुरी दिली तर सेकंडरी इन्फेक्शन होत नाहीत आणि अँटीबायोटिक वापरायची गरजच पडत नाही, लेअर टू लेअर सुचर सुद्धा करायला लागत नाही आणि ती जखम भरून येते. तर ह्या गोष्टी धारण करणं, त्याचा धूप देणं, बाहेरचा प्राण जो आहे तो म्हणजे हवा आहे आणि तो शरीरात गेल्यानंतर ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे त्याच्याबरोबर जर हा धूर पोटामध्ये गेला तर त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने रक्तात येतो. त्या रक्ताचा सप्लाय ज्यावेळेला मेंदूला होतो त्यावेळेला मेंदूच्या मधले जे घटक आहेत आणि न्यूरोट्रान्समीटर आहेत त्याच्यावर ते संभवतः याचा परिणाम घडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण म्हणून आपल्याला बघता येतील. मला वाटतं हे खरोखर म्हणू अचंबित करणार असं आहे, सायन्स आहे, शास्त्र आहे. पण विश्वामृत चिकित्सेविषयी अधिक जाणून घेऊया. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मतिमंदत्व म्हणजेच मेंटल रिटार्डेशन आणि ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेवरती असणाऱ्या विश्वामृत चिकित्सेविषयी. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी जे आयुर्विद्या पारंगत आहेत हे आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. खास करून ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने आयुर्वेदीय संकल्पनेनुसार आज शास्त्रोक्त पद्धतीने ह्या सर्व आजारांचं निदान होतं. वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून चिकित्सा केली जातेच, पण बरोबरीने पंचकर्म, जलौकाचरण, अग्निकर्मासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपचार विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज सर्वच प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. आज जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे मतिमंदत्व आणि ऑटिझम ह्यावरती तर उपचार आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी खास करून पोटविकार असोत, संधिवात असो, गुडघेदुखी असो किंवा हृदयविकारासारखा आजार असो, डायबिटीस सारखा आजार असो, या सर्व प्रकारच्या आजारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण ठरलेला आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. आपण संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या आणि आपण आपले प्रश्न ह्या पुढील नंबरवरती जरूर विचारू शकता. सर, मगाशी आपण सांगितलं की वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आज उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक वनस्पती आहेत, जलौकाचरणाचं आपण हे बघितलं. ह्या व्यतिरिक्त अजून आम्हाला काय सांगता येईल? बस्ती चिकित्सा नावाची जी चिकित्सा आहे, एक प्रकारचा औषधी एनिमा, खरं एनिमा म्हणणं हे योग्य नाहीये परंतु लोकांना समजण्यासाठी हा शब्द आपण वापरलेला आहे. तर असे काही औषधी द्रव्य असतात किंवा काढे असतात आणि त्याचा शरीरामध्ये आपण ज्यावेळेला गुदमार्गाच्या वाटे आतमध्ये ही औषधं सोडतो त्यावेळेला त्याचा मस्तिष्कावरती किंवा मेंदूवरती चांगला परिणाम येत असतो. असं होण्याचं कारण असं आहे की शरीरामध्ये वात दोष जो आहे तो आयुर्वेदाने पक्वाशयाच्या ठिकाणी किंवा मोठ्या तड्याच्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि हा वायुस्तंत्र यंत्र धरा हा सांगितला आहे. नियंता प्रणेताच्या मनसा असं सांगितलेलं आहे. तर मनाच्या ज्या धीधृती स्मृती ताकती आहेत त्याच्यासाठी ह्या मुलांना, छोट्या मुलांना मुस्तादी आपण बसती नावाचं एक खूप उत्तम औषध आहे. ते मतिमंदत्वासाठी आणि स्वमग्नतेसाठी खूप उत्तम पद्धतीने उपयोगी पडत असतं. त्याच्याबरोबरीने पिंपळाच्या पानावरती या मुलांना जर आमटी भात जर खायला घातला तर त्या पिंपळाच्या पानाचा अतिशय उत्कृष्ट उपयोग या मुलांना होत असतो. यांच्या डोळ्यामध्ये स्क्विंट असेल तर एकांगवीर रसासारखं औषध आपण त्यांना देऊ शकत असतो. तोंडातून लाळ सतत गळत असते अशा वेळेला त्यांना कचोरा चूर्ण नावाचं एक चूर्ण आहे ते तोंडाला आतून लावण्यासाठी म्हणून आपण वापरत असतो. याच्याबरोबरीनं काही तुपं आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, पंचगव्य घृत म्हणून सांगितलेलं आहे, महापैशाची घृत म्हणून सांगितलेलं आहे. ही जी आहे ती पोटात जर दिली तर त्या मुलांची बुद्धी तर वाढते, स्मृतीही चालते, इतर आजार जे आहेत तेही कमी होतात, त्यांची व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ती सुद्धा उत्तम पद्धतीने वाढायला लागते आणि इतर मुलांच्या बरोबर ती मुलं कॅचअप करायला सुरुवात करतात. मला वाटतं हे खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा होती आपण ज्या संदर्भात ऐकलं. आपण ह्या अनुषंगाने काही रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया, त्यांना काय वाटतं विश्वामृत चिकित्सालयाविषयी. जी टप्प्याटप्प्याने वाढ व्हायला हवी होती ती त्याच्यामध्ये होत नव्हती, म्हणून आम्ही डॉक्टरांचं सांगितलं. डॉक्टर म्हणाले की त्याच्यामध्ये जनुकीय दोष म्हणजे डाऊन सिंड्रोम आहे, त्याच्यामुळे मतिमंद आहे तो. मग आम्ही फेब्रुवारी 2012 डॉक्टर जमदग्नी यांच्याकडे आलो. मुलाची त्यावेळेस अशी स्थिती होती की त्याला नीट शब्दोच्चारण करता येत नव्हते, एकाग्रता नव्हती, उत्साह नव्हता, काही गोष्टी तो विसरून जायचा. नंतर आम्ही डॉक्टरांचं औषध सुरू केलं. डॉक्टरांनी औषधं जर दिलीच त्याचबरोबर लेप लावणे, परत काढा तयार करणे, अन्नातील पथ्य हे महत्वाचं त्यांनी आम्हाला सांगितलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही खूपच असमाधानी झालो, कारण आता त्याच्यामधील शब्द उच्चारण जे आहेत ते अगदी स्पष्ट वगैरे आम्हाला समजतात. आकलन शक्ती वाढलेली आहे, एकाग्रता वाढलेली आहे. इतकंच काय, स्वतःची सर्व कामे तो स्वतःच्या स्वतःच करतो, उत्साह पण वाढलेला आहे. नमस्कार, मी प्रसाद पद्माकर विवेकन. आमचा मुलगा मयंक याला जन्माच्या दुसऱ्या दिवशी फिट झाल्या होत्या आणि त्यामुळे त्याला औषध उपाय केल्यानंतर
MRI स्कॅन मध्ये असे दिसून आले की त्याच्या मेंदूला सूज होती आणि ज्याच्यामुळे डॉक्टरांनी डिलेड माइलस्टोन्सचे निदान केले होते. ज्या कारणामुळे त्याला बोलताना अडचण येत होती, तो हातापायाचा वापर नीट करू शकत नव्हता आणि तो उठून बसू शकत नव्हता. म्हणून आम्ही डॉक्टर जमदग्नी यांच्याकडे साधारणपणे वर्षभरापूर्वी ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. डॉक्टर जमदग्नी यांनी त्याला बांबू शूटचा लेप लावणे, त्याला तेलाने मसाज करणे, प्रेशर पॉईंट्सला मसाज करणे, अश्वत्थ भोजन इत्यादी औषध उपाययोजना केली. त्यानंतर त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने दिसून आलाय आणि तो आता स्वतःहून छानपैकी बोलू शकतो, उठून बसतो, त्याला उभं राहण्याचा त्याचा स्पॅन वाढलेला आहे, तो आता स्वतःहून चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे औषध उपाययोजना जी डॉक्टर जमदग्नी यांची जी औषध उपचार झालेली आहे त्याचा आम्हाला अत्यंत फायदा झालेला आहे. आपण बघितल्या रीतीने आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये ह्या सर्व रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. सर, मला वाटतं हे खरोखर म्हणूया की एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सेमुळे आज अशा प्रकारच्या म्हणूया ट्रीट करायला किंवा उपचार करायला अतिशय कठीण आजारांमध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट्स हे आपल्याला दिसू शकतात. आजच्या कार्यक्रमात वैद्यराज आपण सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.